हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यामधील गोंडाळा हे गाव सध्या चर्चेचा विषय बनलेला आहे. या गावातील रहिवासी असलेले अल्पभूधारक शेतकरी भीमरावजी कोळेकर यांनी 2017 पासून गोशाळेच्या माध्यमातून गोसेवेचा विडा उचललेला असून या गोसंवर्धनासाठी लागणारा खर्च ते स्वतःच करतात. वंशेश्वर गोशाळा स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून या गोशाळेचे अध्यक्ष गोपालनाथजी बाबा आणि सचिव भीमरावजी कोळेकर यांनी सेनगाव तालुक्यातील गोंडाळा या ठिकाणी 2017 पासून ही गोशाळा सुरू केली आहे. या गोशाळेमध्ये जवळपास 50 लहान मोठ्या गायी आहेत आणि यांचा खर्च ते स्वतः करत असून त्यांनी शासनाकडे आर्थिक मदतीची अपेक्षा केली आहे. गोरक्षणासाठी सरसावलेले गोंडाळा हे गाव मात्र सध्या चर्चेचा विषय बनलं असून दीनदुबळ्या आणि बेसहारा गायींना सांभाळून त्यांनी एक वेगळाच आदर्श निर्माण केला आहे. मला हे लहानपणापासूनच गायची सेवा मी करतोय आणि ती सेवा केल्याबद्दल मला हे आणखी एक बुद्धी सुचली की चला बा आपण काहीतरी आणखी वाढवायच्यात म्हणून हे मी गाई लहानपणापासूनच बोलतोय. आणि त्यामुळे पुन्हा नंतर मी मग ही स्थापन केली 2017 मध्ये. त्याच्या अगोदर मी लहानपणापासून गाई व्यवसाय सांभाळतो. मला अल्पभूधारक मी शेतकरी आहे, मला दुसरा काही पर्याय नाही तर मी गाई सांभाळतो. तर याच्यातून मला खूप काहीतरी आनंद भेटतो, या आनंदाला सीमा नाही. गाईच्या सेवेसाठी सेवेची मला खूप अपेक्षा आहे. भीमराव रावजी कोळेकर राहणार गोंडाळा. आपण ही गोशाळा कधी स्थापन केलेली आहे? 2017 मध्ये केलेली. आतापर्यंत आपणास शासनाकडून काही अनुदान मिळाले आहे का? काहीच नाही सर भेटलं. एकूण किती गाय आहेत? एकूण 50-60 होत्या, पण आता 4-2 गेलेत. सध्या किती आहेत एकूण? आता सध्या 40 आहेत. आपण गोरक्षणाचा एक चांगला विषय निवडलेला आहे आणि आपण अविरत गोसेवा करत आहात, तर आपण नेमकं काय सांगाल की कशामुळे आपल्याला ही कल्पना सुचलेली आहे? ही चांगली योजना आहे, गौमातेची सेवा केल्याच्या चांगलं आहे म्हणून हे लक्षात आलेलं आहे. गौमाता म्हणजे गौमातेच्या शरीरामध्ये 33 कोटी दैवत आहे. एक तर आपल्याला पुन्हा वातावरण दूषित राहत नाही, वातावरण स्वच्छ राहते. आणि एक विचार केला तर शेतीसाठी बी त्याच्यातून काही आपल्याला खतपाणी हे घोसतंय थोडस गोमूत्र. आपण गोशाळा स्थापन करून गोमातेची अविरत सेवा करत आहात, तर आपणास यासाठी शासनाकडून काय अपेक्षा आहे? शासनाकडून त्यांची काही व्यवस्था बघा, चारा पाणी शेड कुंपण आणि मजुरी गडी उडी ते.